नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. माहितीमधील बंडखोरीबाबत वर्षावर खलबत्ता. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर 4 तास बैठक. सांगलीच्या शिराळ्यामधली बंडखोरी शमवण्यात माहितीला यश. सम्राट महाडिकांची माघार. देवेंद्र फडणवीसांची आज सकाळी 11:30 पत्रकार परिषद. आशिष शेलारही उपस्थित राहणार. मुख्यमंत्री भाजपचा होईल आणि मनसे सत्तेमध्ये असणार. महाविकास आघाडीमध्ये जाणार नाही. शिवसेनेमध्ये असताना माझा सर्वाधिक भाजपशी संबंध. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मोठं विधान. राज ठाकरे भविष्य पाहतात का? मला माहिती नाही. मला जनतेच्या मनामधलं माहिती. राज्यामध्ये महाविकास आघाडीचंच सरकार येणार. नाना पटोलेंचा राज ठाकरेंना टोला. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदेनी घेतलं हे चुकीचं. शिवसेना आणि धनुष्यबाण ठाकरेंकडे असायला हवं होतं. टीव्ही 9 दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित ठाकरेंची प्रतिक्रिया. अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा असं आमचं मत होतं, असं फडणवीसांचं वक्तव्य. तर अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार उभा करू नये याला शिंदेची मान्यता असल्याचंही फडणवीसांचा दावा. तर सरवणकर मात्र निवडणूक लढण्यावर ठाम. राज ठाकरेंनी मला पाठिंबा द्यावा, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका. आमदार सदा सरवणकरांचं ट्विट करत आवाहन. विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून 32 समन्वयकांची नेमणूक, त्याचबरोबर 7 मुख्य समन्वयकांचीही नेमणूक. बंडखोरी शमवण्यासाठी भाजपनं बंडखोराला विशेष विमानानं मुंबईमध्ये आणलं. बावनकुळेंना भेटलो, शिर्डीमध्ये गेल्यावर निर्णय कळवणार. राजेंद्र पिपाडा यांची प्रतिक्रिया. शिर्डीमध्ये पिपाडा यांची राधाकृष्ण विखेंच्या विरोधात बंडखोरी.